नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षेतील विषय गणित या घटकातील नफा तोट्याच्या आपण भाग तिसऱ्याला सुरुवात करतो आहे. भाग तिसरा आजचा प्रकार 15 पासून आपण सुरू करतो आहे. एकदम सोपा आहे, कुठलाच फॉर्म्युला वापरायचं नाही, कुठलं सूत्र वापरायचं नाही. बघा लक्षात घ्या मित्रांनो, कशाप्रकारे सॉल्व करायचं, प्रश्न काय म्हणतो. महत्त्वाची गोष्ट म्हणजे शाब्दिक उदाहरणाचं वैशिष्ट्य आणि सौंदर्य हे आहे की त्याचे समजण्यावर आहे. गणित पहिले मन लावून वाचायचं, नेमकं काय म्हणते आहे, काय दिलंय, काय विचारायचं ती काढायचं आहे. ठीक आहे, ओके, वाचून घेऊ. एक वस्तू 720 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा झाला, बर. ठीक आहे, ओके. तर वस्तूची मूळ किंमत किती माहीत नाही आम्हाला, मूळ किंमत, बर. ठीक आहे, ओके. मूळ किंमत माहिती नाही, मूळ किंमत माहिती नाही, आम्ही घेतो एक्स. काय घेतली? एक्स मूळ किंमत. ठीक आहे, ओके. किती टक्के नफा? 20% नफा. टक्के म्हणजे होते 100, टक्के म्हणजे 100. किती? 20. नफा म्हटल्यावर काय करायचं? प्लस करायचं. नफा म्हटल्यावर प्लस करायचं. 100 होते, 20 नफा झाला, किती झाले? 120. बर, ठीक आहे, ओके. झालं, विकली. कितीला विकली? 720 ला. बरोबर, 720 झालं. इथून सॉल्व करू. सर्वात पहिले 00 कापून टाकायचा, 10 कटला, 10 कटला, यांचा आहे गुणाकार. आणि 10 इथे भागाकारात, 10 इकडे घेऊन जाऊ, म्हणजे 10 पक्षांतर करू. जेव्हा आपण पक्षांतर करत असतो त्यावेळेस पक्षाचं चिन्ह बदलतं. ठीक आहे, ओके. 10 इथे भाग करायचा, इकडे घेऊन जाऊ गुणाकारात. इथे काय आले? 12 × x बरोबर 12x. 720 × किती? 10. ठीक आहे, ओके. किंमत कोणाची काढायची? एक्सची. एक्सची किंमत काढायची, एक्सला इथेच ठेवू, 12 इकडे घेऊन जाऊ. ओके, 720 × 10/12. झालं, याला सॉल्व करू. 12 भाग, 72 राहिले काय? 60. ठीक आहे, काय राहिले? 60. 60 × किती राहिले? 100. 60 × 100 नाही आहे, 10 आहे. हां, ठीक आहे, ओके. 60 × 10. 60 × किती? 10. किती होते? 601020. ओके, उत्तर किती आलं मित्रांनो? 600 उत्तर आलं. किती आलं? 600. समजलं सर्वांना? ठीक आहे, ओके. त्यानंतर या प्रकार 15 त्यानंतर प्रकार 15 प्रकार 16 आहेत. कितवा? 16. काय म्हणते? एक वस्तू बघा, समजून घ्या. एक वस्तू किती रुपयाला विकली? 800 रुपयाला विकली, त्यामुळे 20% तोटा झाला. याच्या आधीच्याच गणितासारखं आहे, फक्त थोडंसं उलटं झालं आहे. याच्या आधीच्या गणितात 20% नफा होता, आम्ही प्लस केलं होतं. या गणितात तोटा आहे, तर आम्ही काय करू? मायनस. बरं, मूळ किंमत घेतली एक्स गुणेला तोटा टक्के, टक्के म्हणजे 100. किती टक्के तोटा? 20% तोटा म्हणजे मायनस. तोटा म्हणजे काय करायचं? मायनस करायचं. ठीक आहे, ओके. आता 100 मधून 20 गेली, किती राहते? 80 राहते. कितीला विकली म्हणते? 800 ही झाली विक्री किंमत, घेतली. यांचा काय आहेत? गुणाकार. पहिले 00 कापून टाकू, भागाकारात 00 कटले. 10 इथे कशात आहे? भागाकारात. जे 10 भागाकारात आहे याला इकडे घेऊन जाऊ, गुणाकारात जाईल, म्हणजे विरुद्ध क्रिया होते. भागाकाराच्या विरुद्ध गुणाकार. यांचा गुणाकार 8 × x 8x. 10 इथे भागाकारात होते, इकडे नेले गुणाकारात. 800 × किती? 10. ठीक आहे, ओके. एक्सची किंमत काढायची, एक्स बरोबर 800 × 10/8. ठीक आहे, ओके, झालं. आता 8 × 8 राहिले का रे? 100 × किती? 10. 100 × 10 किती होते? 1000. 1000 उत्तर आलं मित्रांनो. किती? 1000. कळलं? त्यानंतर हा झाला प्रकार कितवा? 16. प्रकार 16 प्रकार 17 पास आहे. प्रकार 16 तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिले आहेत, सोडून पहा. खूप सोपा आहे मित्रांनो. ठीक आहे, गणित विषय सोपा आहे, फक्त कठीण करून शिकू नका. शिकवणारे जर सोपे मिळाले, चांगले मिळाले, तुम्हाला विषय सोपा जातो. शिकवणारे जर विषयाशी मैत्री करणारे मिळाले, तर विषयाशी मैत्री होते. ठीक आहे, ओके. शिकवणारेच जर कठीण राहिले तर तसं होत नाही, त्याच्यामुळे बघा लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. मग आता नंतर प्रकार 17. एका व्यक्तीने 2 घरे प्रत्येकी 50 लाख रुपयाला विकली, म्हणजे प्रत्येक घर 50 लाखाचे 2 घर विकले. घर विकल्यानंतर 12% नफा झाला व दुसरे घर विकल्यानंतर 12% तोटा झाला. आता काय होते बघा लक्षात घ्या. जेव्हा सारखा तोटा व सारखाच नफा होतो त्यावेळेस ठीक आहे, ओके, परिणाम जो असतो, शेवटचा परिणाम, हा परिणाम नेहमी तोट्याचाच होतो. कशाचा होतो? तोट्याचा. तोटा होतो. ठीक आहे, ओके. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची की या उत्तरात आमचं तोटा हे उत्तर येणार आहे, कारण ऑप्शनमध्ये दोन्ही असते.
ठीक आहे ओके, की चौवेचाळीस टक्के नफा, 44% तोटा, 10% नफा, 10% तोटा. आम्हाला माहिती आहे की तोटा होणार आहे कारण की सारखाच नफा आहे, सारखाच तोटा आहे. तो किती होणार आहे हे पाहण्यासाठी काय करायचं, किती टक्के नफा 12%, किती टक्के तोटा 12%. बरं, 12 × 12 करून टाकायचे, भागेला टक्के म्हणजे 100. 12 × 12 किती होते, 144. 144 / 100 एकावर किती शून्य, 2 शून्य. यांचा भागाकार, भागाकारात काय करायचं, खाली जर एकावर शून्य असेल, जेवढे शून्य आहेत तेवढे घर दशांश चिन्हाला मागे आणायचं, म्हणजेच तेवढ्या संख्येच्या आधी पॉईंट देऊन द्यायचा. एकावर 2 शून्य म्हणजेच 2 संख्येच्या आधी पॉईंट, ठीक आहे ओके, म्हणजेच 1.44%, ठीक आहे ओके. आता बघा लक्षात घ्या, 1.44% काय आला, तोटा आला. समजला मित्रांनो, ठीक आहे ओके. त्यानंतर ओके, हा झाला प्रकार 17. प्रकार 17 नंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन, एकच क्वेश्चन दिला आहे, सॉल्व करून पहा, सोडून पहा, ठीक आहे ओके. त्यानंतर प्रकार 18. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत 20% वाढवली, बरं, व नंतर 10% सूट दिली, चालेल, ठीक आहे ओके, करू आपण. एका व्यापाऱ्याने वस्तूची किंमत पहिले किती होती माहीत नाही, घेतली 100. वस्तूची किंमत किती घेतली, 100. वस्तूची किंमत समजा वस्तूची किंमत 100, किती टक्क्याने वाढवली, 20% वाढवली, 100 होते 20% वाढवले. आता वाढवले म्हणजे प्लस झाले, किती झाले, 120. नंतर त्यात 10% सूट दिली, सूट जेव्हा वस्तूवर मिळते त्यावेळेस वस्तूची किंमत कमी होते का वाढते, सर कमी होते, सूट म्हणजे डिस्काउंट भेटला. किती टक्के, 10%, 100 होते, 10 रुपयाचं डिस्काउंट मिळालं, 100 मधून 10 गेले, किती राहते, 90 रुपयाला मिळाली. तर किती टक्के नफा झाला, ठीक आहे ओके, पाहू आपण. वस्तूची किंमत सुरुवातीची किती आहे, 100, आता किती येते हे पाहू. सर्वात पहिले 1 0 1 0 1 0 1 0 यांचा पण भागाकार आहे, भागाकार 0 0 कटतात, 1 0 2 0 2 0 इथले 1 0 2 0 कटले, राहिले काय रे, 1 × 12 × 9, ठीक आहे ओके, 1 × 12 × 9 करू गुणाकार. 12 × 12 = 9 किती आले, 108. किती होते, 100. किती मिळाले, 108. म्हणजे दुकानदाराची 100 वस्तू 108 खपली ना, नफा का तोटा, सर नफा झाला, जास्तलाच खपली. किती रुपयाचा, 108 − 100, किती टक्के नफा, 8% नफा. किती टक्के, 8% नफा. कळलं मित्रांनो, प्रकार कितवा, 18. त्यानंतर प्रकार 18 नंतर प्रकार 19. प्रकार 18 तुम्हाला प्रॅक्टिस दिले आहेत, करून पहा, सोडून पहा, सोपंच आहे. प्रकार 19, गणित हा सर्वात सोपा विषय आहे मित्रांनो, काहीच नाही, मी तुम्हाला पहिले सांगतोय की अतिशयोक्ती नाही आहे, करून पहा, मजा घ्या, इंटरेस्ट घ्या, ठीक आहे ओके, त्याच्याशी मैत्री करा, मैत्री केल्यानंतर तो विषय आपल्याला सोपा जातो, ठीक आहे ओके. एक वस्तू 600 रुपयाला विकल्यामुळे 20% नफा होता, आता वस्तू विकली म्हणते, किती टक्के नफा झाला, 20% नफा झाला, कितीला विकल्यामुळे, 600 विकली, ही झाली विक्री किंमत, ओके. त्यानंतर टक्के नफा, किती टक्के, 20%, 100 होते नफा म्हटल्यावर प्लस करायचा, 100 होते, ठीक आहे ओके, प्लस 20 झाले, किती झाले रे, 120, किती झाले, 120, ठीक आहे ओके. हे 120 कसे आले समजलं ना, 100 + 20 केले, 120 झाले. तर ती वस्तू 800 विकली, किमतीच्या खाली किंमत, रुपयाच्या खाली रुपये, 800 विकली तर नफा किती, शिकटा नफा काढा, करू सॉल्व. तिरपा गुणाकार यांचा याच्यासोबत, 120 × 800, एक्स बरोबर 120 × 800 भागेला हे जे 600 आहे ते येईल भागाकारात, ओके, 600 भागाकारात, ठीक आहे ओके. 1 0 कटला 1 0 कटला 1 0 कटला 1 0 कटला यांचा भागाकार, साईन 2 × 12, 2 × 80 किती होते, 160 आले, किती आले, 160 होते, किती, 100, किती होते, 100 आले, किती, 160. नफा का तोटा, सर नफा, मग नफा बरोबर या 160 मधून 100 - करून टाकायचे, किती आले, 60% नफा, किती टक्के नफा, 60% नफा. समजला, कळलं, ओके, चालेल. नेक्स्ट प्रकार 19 तुम्हाला प्रॅक्टिस दिली आहेत, त्यानंतर प्रकार 20. एक वस्तू 480 विकल्यामुळे बघा 20% तोटा होतो, तर ती वस्तू किती रुपयाला विकली, तर 30% नफा होईल, बरं, ठीक आहे ओके. कितीला विकली, 480.
की टक्के नफ तोटा, आता तोटा म्हटलाय, तोटा तोटा म्हटल्यावर काय करायचं, मायनस 100 मधून 20 गेले, किती राहते 80, काय केलं 100 मायनस 20, ओके. तर कितीला विकली, तर 30%, कितीला माहीत नाही, एक्स 30% नफा होईल म्हणते. आता 100 होते, 30% नफा किती झाले मित्रांनो, सर 130, अगदी बरोबर, ठीक आहे, ओके. याला सॉल्व करू आपण, तिरपा गुणाकार, एक्स 130 गुणेला किती 480 भागेला किती 80, शून्य कटला शून्य कटला, 8 सकम 48 यांचा गुणाकार. आता गुणाकार फाडे आले पाहिजे, 13 गुणला 6 13 सकम 78 किती आलं 780, 780 रुपये उत्तर आलं मित्रांनो. कितवा प्रकार, प्रकार विसावा, ठीक आहे, ओके. त्यानंतर प्रकार विसाव्यानंतर, प्रकार विसाव्याची तुम्हाला प्रॅक्टिस दिली आहेत, करून पहा, सोडून पहा, सोपं आहे, ठीक आहे, ओके. त्यानंतर प्रकार 21वा, सोपं आहे, 12 वस्तू 10 रुपयाला खरेदी करून, बरं बघा, ठीक आहे, ओके. किती वस्तू, वस्तूच्या खाली वस्तू लिहायच्या, रुपयाच्या खाली रुपये लिहायचे, किती वस्तू 12 वस्तू, किती रुपयाला 10 रुपयाला खरेदी करून 10 वस्तू 12 रुपयांना विकल्या, बरं 10 वस्तू किती रुपयाला 12 रुपयाला विकल्या, तर किती टक्के नफा होईल, चला करू, एकदम सोपं आहे. बघा यांचा करायचा गुणाकार, तिरपा यांचा पर करायचा करायचा गुणाकार, सांगा मला एक गोष्ट, 12 गुणिला 10 किती होते, 12 दहा 120, 12 दहा 120, ठीक आहे, ओके, सॉरी तिरपा तिरपा गुणाकार करायचा, हां ठीक आहे, ओके, सॉरी, हां ठीक आहे, ओके. बघा पुन्हा एक वेळ सांगतोय समजून, बघा लक्षात घ्या, वस्तूच्या खाली वस्तू लिहायच्या, रुपयाच्या खाली रुपये, किती वस्तू 12 वस्तू, किती रुपये 10 रुपये, किती वस्तू 10 वस्तू, किती रुपये 12 रुपये. मी काय म्हटलं, तिरपा गुणाकार करायचा, तिरपा गुणाकार, ठीक आहे, ओके. 10 गुणिला 10 किती होते 100, 12 गुणिला 12 किती होते 144, ओके, झालं. 100ची वस्तू 144ला गेली, काय झालं सर, जास्तला गेली, जास्तला गेली म्हणजेच काय झालं, नफा 144 मायनस 100 किती होते 44% नफा, किती टक्के नफा 44% नफा, ओके, समजलं मित्रांनो. प्रकार कितवा 21वा, बघू आता समोर अजून प्रकार आहे का, ठीक आहे, ओके. प्रकार याचे 21व्याचे तुम्हाला काय दिलं आहे, प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिले आहेत. त्यानंतर प्रकार 22वा, ठीक आहे, ओके, पाहू तसंच आहे, थोडंसं चेंजेस झालं असेल, काय चेंज झालं पाहू, टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे, ओके. सीता 10 वस्तू 15 रुपयाला खरेदी करून 15 वस्तू 20 रुपयाला विकते, तर तिला किती रुपये नफा किंवा तोटा होईल, करून पाहू. किती वस्तू, मी सांगितलं वस्तूच्या खाली वस्तू लिहायच्या, रुपयाच्या खाली रुपये लिहायचे, 10 वस्तू किती रुपयाला 15 रुपयाला, किती वस्तू 12 वस्तू किती रुपयाला 20 रुपयाला, काय करायचा, तिरपा गुणाकार, बरं तिरपा गुणाकार, ठीक आहे, ओके. 15 गुणला 12 15 दहा 150 15 30 180, 20 गुणला 10 किती होते 200 180ची वस्तू 200 रुपये मिळाले, नफा का तोटा, सर नफा झाला, किती रुपये 20 रुपयाचा, किती रुपयाचा 20 रुपयाचा, +20 कशावर 180वर, 180वर, ठीक आहे, ओके, 20 रुपये. तर शेकडा, शेकडा म्हणजेच काय 100, ठीक आहे, करू, भाग देऊ, ठीक आहे, हां 2 9 18 100 भागेला 9 100 भागेला 9, ठीक आहे, ओके, 100 भागेला 9 म्हटलं, ठीक आहे, ओके, 11 9 99 उरला एक, याचं उत्तर हे येऊन जाते 11.1/9%. समजलं मित्रांनो, कळलं, ओके, चालेल. प्रकार कितवा झाला, आला प्रकार 22वा. त्यानंतर प्रकार 22व्यानंतर बघू समोर काय येतं. प्रकार 22व्याचे तुम्हाला इथे प्रॅक्टिससाठी होमवर्क दिलं आहे, ते करून पाहायचं घरी, ठीक आहे, ओके. त्यानंतर इथे आजचा हा भाग प्रकार 22 म्हणजे भाग 3 नफा तोट्याचा इथे संपतो आहे मित्रांनो. याच्यानंतरच्या भागामध्ये आपण भाग 4 घेणार आहोत नफ्या तोट्याचा, ठीक आहे, ओके. चांगल्या प्रकारे तुमचा प्रतिसाद मिळत आहे, ठीक आहे, ओके, चांगल्या प्रकारे तुमचं प्रेम मिळत आहे, चांगल्या प्रकारे लाईक्स मिळत आहे, शेअर होत आहे, सबस्क्राईब होत आहे, अजून जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आपला हा व्हिडिओ, ठीक आहे, ओके. हे पुन्हा पूर्ण विषयाचे, गणितच म्हणून नाही, बऱ्याच जणांची मागणी आली सर बाकीचे विषयाचे पण व्हिडिओ बनवा, तुमचं आम्हाला समजतं, हो प्रत्येक विषयाची व्हिडिओ, आता इकॉनॉमिक्सचा पण व्हिडिओ पडलेला आहे मित्रांनो, आता राज्यघटनेचं पडेल, इंग्लिशचं पडेल, मराठीचं पण पडेल, सर्व विषयाचे पडेल, ठीक आहे, ओके. असंच तुमचं प्रेम सोबत राहू द्या, यानंतर पुन्हा आपण भेटूया नवीन भागात, नवीन ऊर्जेसह, नवीन उदाहरण घेऊन, नवीन ट्रिक्स घेऊन, ठीक आहे, ओके. तोपर्यंत धन्यवाद, अभ्यास करा.